नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगलीत आयटक कामगारांचा 44 कामगार कायदे रद्द करून 4 लेबर कोड बंद करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। शंकर पुजारी। भारत सरकारने 44 कामगार कायदे रद्द करून 4 लेबर कोड लादण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। तो त्वरित बंद करावा आणि 4 लेबर कोड रद्द करावा। देशांमध्ये 4 लेबर कोड अंमलात आल्यास देशातील बांधकाम कामगारांचा कायदा रद्द होणार आहे। त्यामुळे बांधकाम कामगारांना जे किमान लाभ मिळत आहेत ते लाभ मिळणे बंद होणार आहे। म्हणून देशातील सर्व बांधकाम कामगारांनी 2 दिवस काम बंद ठेवून संप करून या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना आयटक फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिसिंह राणा पाटील पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आयटक कर्मचाऱ्यांनी मोर्चाकडून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। मी शंकर पुजारी, महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना फेडरेशनचा जनरल सेक्रेटरी आहे व महाराष्ट्र आशा वर्कर्स युनियनचा अध्यक्ष आहे। आज संपूर्ण देश कामगारांनी संप करून धरणून सोडलेला आहे। देशातील प्रमुख केंद्रीय 11 कामगार संघटना व वेगवेगळे फेडरेशन, त्यांच्यामध्ये बँकांचा, खाण कामगारांचा सुद्धा, मोठ्या प्रमाणात वीज कामगारांचा समावेश आहे। आज संपाचं मुख्य कारण हे आहे की भाजप सरकारने या देशामध्ये कामगारांनी लढून मिळवलेले जे 44 महत्त्वाचे कामगार कायदे आहेत ते रद्द करून त्यांनी 4 लेबर कोड लादण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि हा प्रयत्न ताबडतोब थांबला पाहिजे ही प्रमुख मागणी या संपातली आहे। दुसरी मागणी अशी आहे की जर हे लेबर कोड अंमलात आले तर बांधकाम कामगारांचा कायदा रद्द होऊन महाराष्ट्रामध्ये आज जे बांधकाम कामगारांना लाभ मिळतात ते होणं बंद होणार आहे। तिसरा असा आहे की ज्या महाराष्ट्रातील 70,000 आशा आणि गटप्रवर्तक महिला आहेत त्यांना आज गुलामासारखं राबवून घेतलं जात आणि त्यांची गुलामगिरी लपवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2-3 आशांना 1,00,000 रुपये बक्षीस देऊन हा अन्याय सगळा दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे। म्हणून सर्व आशा व गटप्रवर्तकांना 2015-5 सालापासून त्या काम करत असल्यामुळे कायम काम करतायत, त्यांची गरज या पुढच्या काळामध्ये सुद्धा आहे। म्हणून त्यांना कायम करा, कायम कर्मचाऱ्याचा दर्जा द्या आणि त्यांना कायम कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतन द्या अशी मागणी आहे। आज आमच्या या आंदोलनामध्ये सांगली जिल्ह्यातील पेन्शनर्स या ठिकाणी उपस्थित आहेत।